महाराष्ट्रात आपल्या परंपरेनुसार नवरदेव मुलाची वरात काढली जाते, मात्र जालन्यात नवरी मुलीची घोड्यावरून वरात काढताना पाहायला मिळाला. वरातीत नवरीचा डान्सही यावेळी धमाल करणारा पाहायला मिळाला. जालन्यात नवरी मुलीची चक्क घोड्यावरून वरात काढण्यात आली आहे. महाराष्ट्रात आपल्या परंपरेनुसार नवरदेव मुलाची वरात काढली जाते, मात्र आज जालन्यात चक्क नवरी मुलीची वरात काढण्यात आली आहे. शहरातील नूतन वसाहतमधील अंजली डोईपुढे हिचा आज विवाह औरंगाबाद येथील सिद्धार्थ कांबळे याच्याशी विवाह पार पडला. प्रत्येक वडिलांना वाटतं की आपल्या मुलीचं लग्न हे थाटामाटात व्हावं, त्याच पद्धतीने मुलाप्रमाणे आपल्या मुलीचीही वरात निघावी अशी वडिलांची इच्छा होती. त्यानुसार यावेळी नवरदेवाची नाही तर चक्क नवऱ्या असलेल्या अंजलीची घोड्यावरून वरात काढण्यात आली. त्याचबरोबर यावेळी घोड्यावरून खाली उतरून नवरी अंजलीनं वरातीत डान्स करून चांगलाच धमाल केलेला पाहायला मिळाला. सामाजिक कामाच्या अनुषंगाने मला असं वाटतं की मुलगी आणि मुलगा यामध्ये काहीही एकांतर नसतात, हे समांतर आहे. त्यामुळे मला असं वाटत होतं की माझी मुलीचं लग्न हे थाटामाटात हो आणि लोक मुलांचंच करतात असं मला तरी वाटतं. त्यामुळे मी असा निश्चय केला लग्न ठरवताना की माझ्या मुलीची वरात ही घोड्यावर काढ. घोड्यावर काढत असताना तिला जो तिच्या मनातून आनंद होऊ लागला तर आमच्या मनातून सुद्धा आनंद असतो होऊ लागला. माझी मुलगी बी एस सी अकॅडमी झाली आहे. 4 वर्षापासून डिग्री करते आहे, डिग्री झाली आहे. 4 वर्षापासून जॉब करते आहे गणपती नेत्रालयात आणि ती आत्ता माझ्यातून जाणार. त्या हेतूने मी माझ्या म्हणतो इच्छा होत भाऊ म्हणजे आनंद असतोय चांगली म्हणून नाही, चांगली म्हणून नाही, हे माझ्या आनंद असतोय की आत्तापर्यंत माझ्या मुलीचं वय वर्ष 24-25 वर्ष झाले आणि ती जशी वागली आहे तशी मुलं सुद्धा वागू शकत नाहीत. त्या हिशोबाने मी म्हटलं की बाबा मला 2 मुलं आहेत, माझा मुलगा MSc कॉम्प्युटर झालेला आहे, दुसरा मुलगा ITI झालेला आहे, तो 3 वर्षापासून जॉबला पुण्याला आहे नाना, आणि माझा मोठा मुलगा कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसचं काम करतो. त्यामुळं मला तिन्ही लेकर सारखेच आहेत, मुलगा किंवा मुलगी याच्यात काहीच एकांतर नाही असं मी ठरवून मी मुलीच्या लग्नाची वरात ही घोड्यावर काढायचं ठरवलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जालना.